की पंचवीस ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान एक दिवसाचं खास अधिवेशन बोलवलं जाणार आहे आणि यामध्ये जारांग्यांच्या मागणीनुसार पहिली जी मागणी होती त्यानुसार हैदराबाद गॅझेटियर लागू करायचं आणि मराठवाड्यातल्या जे समाज आहे मराठा समाज त्यांना क सीमध्ये प्रवेश द्यायचा हे बघा शासनानं काहीही निर्णय घेतला शासनानं आता या सीविषयीचं आरक्षण दिलेलंच आहे ज्या सुक्रे समितीनं जे काही इन्फॉर्मेशन गोळा केली ही फेक इन्फॉर्मेशन आहे त्यामुळं तेही आरक्षण टिकणार नाही आणि आत्ता काही गडबडीनं एक दिवसाचं अधिवेशन घेऊन जर त्यांनी काही निर्णय घेतला तो तर कायद्याच्या कसोटीवर कुठल्याच अँगलने टिकणार नाही त्यामुळं निवडणुका जिंकण्यासाठी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही राज्यकर्ते मंडळी काहीही करतील पण ते कायदेशीरित्या ते टिकणार नाही आणि ते टिकाऊ असणारच नाही त्यामुळे झरंगे पाटलाला शुभेच्छा आहेत आणि मराठ्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आमच्या शुभेच्छा आहेत कारण हैदराबाद स्टेटमधल्या नोंदी ग्राह्य धराव्यात आणि तशा प्रकारचं मागणी मान्य करावी अशी जरांगे पाटलांची मागणी आहे पण रिऑर्गनायझेशन स्टेट त्याला वर्षे झाली किती त्यामुळं एवढी वर्ष झाल्यानंतर मराठा समाज जो रुलर आहे जो शासक आहे किंवा जो ज्याचं प्रतिनिधित्व कायद्याच्या सभागृहात आहे मंत्रिमंडळात मराठा कम्युनिटी आहे त्या भागातली आहे आणि एवढं सगळं असताना मग आत्ताच निजाम स्टेटमधल्या या नोंदी ग्राह्य धराव्यात त्याला वर्ष झाली किती आत्ता दोन हजार चोवीस साल सुरू आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आणि परत स्टेटच्या बाहेरचं आहे हैदराबाद स्टेट हे है। है है आत्ता कुठल्या एरियामध्ये आहे त्यामुळं अनेक कायदेशीर अडचणी या बाबीला आहेत आणि शेवटी कायदे मंडळाला किती प्रकारचं एक्झर्शन एखाद्या कम्युनिटीबाबत करायचं याला पण मर्यादा आहेत जरांगे स्वतः जरी मुख्यमंत्री झाले किंवा जरांगेंना हवा असलेला माणूस जरी मुख्यमंत्री झाला तरी ते जे करू पाहतायत ते ॲज पर लॉ होणे नाही धनगर समाजाच्या चार पिढ्या एस टी आरक्षणाचं आंदोलन करण्यामध्ये गेलेले आहेत कायदेशीररित्या त्याला काय ॲस्पेक्ट आहे ते, ते आम्हाला चांगलं माहिती आहे ओबीसीच्या आंदोलनामध्ये फूट पाडणं ओबीसीच्या आंदोलनामधनं धनगर समाजाला बाजूला काढणं हा एकमेव उद्देश धनगर समाजाला आम्ही एस टी आरक्षण मिळवून देणं देतो म्हणण्यामागचा आहे याच्या मागं माग कोण आहेत शरदचंद्रजी पवार आहेत त्यांना आपले जरांगे पाटील आहेत जरांगे पाटलांना जे सांगतायत एकाच दिवशी जे शरदचंद्रजी पवार बारामतीला म्हणतात आमचा एस टी आरक्षणाला पाठिंबा आहे आणि त्याच दिवशी मराठवाड्यामध्ये जरांगे पाटील म्हणतात की आम्ही एस टीची लढाई लढू आजपर्यंत तुम्ही कुठं केला होता पवारसाहेब तुम्ही आजपर्यंत किती वेळा सत्तेत होता त्यामुळं हे निव्वळ भूलताप आहेत येऊ घातलेली लोकसभेच्या निवडणुका ज्या पद्धतीनं मारून नेल्या त्याच पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुका पोलरायझेशन करायचं जिंकायच्या कुठल्याचा सामाजिक न्याय कुठला सामाजिक न्याय तुम्ही निवडणुका लढायला संधी किती देता ओबीसींना धनगरांना धनगराचा एक खासदार देशाच्या संसदेमध्ये निवडून जाऊ शकत नाही पवारसाहेब तुम्ही किती वर्ष झालं सत्तेत आहात महाराष्ट्राच्या ह्या सगळ्याच्या पाठीमागं धनगरांना चांगलं माहिती आहे आपला शत्रू कोण आहे मित्र कोण आहे त्यामुळे शरदचंद्रजी पवार तुम्ही काशीला जरी जाऊन आला किंवा काही जरी केलं तर धनगर समाजाने तुम्हाला पुरतं ओळखलेलं आहे त्यामुळे तुम्ही असल्या फंदात पडू नका भानगडीत पडू नका जरांगी तर ते त्यांची तेवढी हैसियत पण है नाही आणि कुवत पण नाही कालपासून सरकारी पक्षाच्या जा ज्या हालचाली मराठा समाजाला न्याय देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या ज्या चालू आहेत त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपलं खास करून अभिनंदन करतो आणि आजपर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्याला जे जमलं नाही ते आपण करत आहात मराठा समाजाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याची भूमिका घेत आहात तळमळून काम करत आहात परंतु फक्त मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटेर लागू करून मराठा समाजाचा हा प्रश्न सुटणार नाही त्यासाठी सातारा गॅजेटेअर लागू करावं बॉम्बे गॅजेटेअर लागू करावं तरच मराठा समाजाचा कायदेशीर मग संपूर्ण मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न सुटेल आणि हीच मागणी संघर्ष योद्धा म्हणून झरंगे यांची ही अशीच मागणी आहे तिने गॅजेटर लागू करावं हो, व मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी परंतु हैदराबाद गॅजेटेअर लागू करून मराठा मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचं जे पाप होणार आहे ते पाप आपण आपल्या डोक्यावरती घेऊ नका हीच विनंती करतो आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाला जर न्याय द्यायचा जर कायदेशीर तर संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी तिने गॅजेटेअर लागू करा एवढीच विनंती करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट